न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, विक्रांत पाटील यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता युवा मोर्चा या माध्यमातून युवा वॉरियर्स या शाखा सर्व महाराष्ट्रभर सुरू करण्यात येत आहे. यामध्ये 18 ते 25 वयोगटातील जास्तीत जास्त युवा या वॉरियर्समध्ये सामावून घेण्यात येणार आहे. तसेच 25 लाख युवा या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवावे, जास्तीत जास्त तरुणांना युवा वॉरियर्स शाखेमध्ये सामील करून घेण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टी मध्यमंडल युवा मोर्चातर्फे युवा वॉरियर्स शाखा बाबासाहेब आंबेडकर चौक खोलाराम कॉलनी येथे या शाखेचे उद्घाटन युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मंडल अध्यक्ष देवदत्तजी जोशी, सुनीलजी फरांदे, अमितजी घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झालंय. याप्रसंगी संभव ललित कुमार नाहर यांना शाखा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. या कार्यक्रमासाठी युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी जाधव, प्रसादजी धोपावकर, अनिकेतजी पाटील, अक्षयजी गांगुडे, ललितजी नाहर, मुकेशजी मुनोत यांनी विशेष प्रयत्न केले. या शाखा उद्घाटन समारंभ प्रसंगी संभव नाहर, मयंक खिवसारा, व्यंकटेश शर्मा, संयम कोठारी, सिद्धार्थ जैन, पुनीत चावला, ध्वनीत शाह, गजेश कोठारी, हर्ष कांकरिया, कौशल पाटील, संयम मोदी, कृष्णा शर्मा, आयुष खाबिया, आदेश्वर छाजेड, भव्य गिडिया, उत्कर्ष पाटील, तन्मय फिरोदिया, राम क्षीरसागर, श्रेय चतुर्वेदी, आर्यन तलरेजा, मीत उभराणी, आगम जैन, अरहान हुड्डा, ऋषभ जैन, प्रथम जैन तसेच आदि मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे नेते बावनकुळे साहेब, विक्रांतजी पाटील यांच्या संकल्पनेमधून 18 ते 25 जे वयोगटातले तरुण आहेत यांना भारतीय जनता युवा मोर्चासोबत जोडून घेण्यासाठी ही मोहीम आम्ही महाराष्ट्रभर राबवत आहोत. आणि या मोहिमेच्या माध्यमातून 18 ते 25 वयोगटातले किमान 25 लाख तरुण हे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी जोडण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही काम करत आहोत. आज नाशिक शहरामध्ये आम्ही मेगा ड्राईव्ह राबवला. अनेक मंत्री असतील, अनेक नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे सर्व मंडळी आज या युवा वॉरियर्सच्या शाखा शहरामध्ये करत आहेत. आणि या माध्यमातून कुठंतरी तरुण भारतीय जनता पार्टीसोबत जोडला पाहिजे. भाई नरेंद्र मोदींचे विचार हे त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत. कारण की तुम्ही जर पाहिलं असेल तर जुन्या काळात झालेले घोटाळे असतील किंवा आणीबाणीमध्ये काय परिस्थिती होती, पूर्वी देशावर कसे हल्ले व्हायचे हे 18 ते 25 तरुण वयोगटातल्या मुलांना माहीत नाही. कुठंतरी त्यांना जाणीव व्हावी की जुनं काँग्रेसचं शासन कसं होतं आणि आत्ताचं नरेंद्र भाई मोदींचं शासन कसं आहे याची तुलना त्यांनी करावी. आणि त्यानंतर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी ते आणखीन घट्ट बांधल्या जातील हा या पाठीमागचा हेतू आहे. मला खात्री आहे की माझ्या कार्यकाळामध्ये जवळपास 2100 शाखा ह्या युवा वॉरियर्सच्या आत्तापर्यंत मी उघडल्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करून किमान 25 लाख तरुण भविष्यात या युवा वॉरियरच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीशी जोडण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि या तरुणांच्या बळावरच भारतीय जनता पार्टीच्या किमान 200 जागा विधानसभेत आणि लोकसभेत 400 जागा निवडून आणण्याचा आमचा संकल्प आहे. सर, नाशिकमध्ये एकूण किती शाखा ओपन करायचं? आज 151 शाखांचं आम्ही नियोजन केलं आहे. मला वाटतं 2-3 शाखा जर कमी अधिक झाल्या तर 147 शाखा तरी पूर्ण शहरामध्ये होत आहे. न्यूज इंडिया 27 साठी हेमंत कानिटकर, अश्विनी पुरी, नाशिक.